नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीएससी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। मिशन राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 आयोगाने दिलेली वेळेची सोनेरी संधी, याचा नक्कीच तुम्ही फायदा करून घ्या। ही एग्जाम जी आहे राज्यसेवेची पूर्व परीक्षा 2024, ही 28 एप्रिल 2024 होणार आहे पूर्व परीक्षा आणि 14 डिसेंबर 2024 मुख्य परीक्षा जी आहे ती याची होणार आहे। म्हणजे पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला बराच अंतर मिळणार आहे मुख्य परीक्षा क्रॅक करण्यासाठी। आणि पण जर ही परीक्षा तुम्ही कधी मुख्यला तुम्ही कधी पोहोचाल ज्यावेळी तुमची पूर्व परीक्षा ही तुमची क्रॅक होऊ शकेल, ओके। तर त्यासाठीच आपले स्टडी टार्गेटचे व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यासाठी आपण डेली अपलोड करतोय, याचा तुम्ही नक्कीच पुरेपूर फायदा करून घ्या, ठीक आहे। तर हा उपक्रम कोणासाठी आहे? ज्यांची पूर्व परीक्षा राज्यसेवेची थोडक्या मार्क्स नियुक्ते, ज्यांना जीएचा अभ्यास कसा करायचा हे एक्झॅक्टली माहिती नाही, जे जॉब करून तयारी करत आहेत, ज्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे पण आर्थिक परिस्थिती विना किंवा जे महागडे क्लास वगैरे लावू शकत नाहीत, ज्यांचा आत्मविश्वास कुठेतरी हरवलाय आणि ज्यांना रोज काय अभ्यास करायचा आणि कुठून करायचा हे माहित नाही, त्यांच्यासाठी हा उपक्रम आहे। जर तुम्ही हा मनापासून फॉलो केला निश्चितच तुम्हाला 2024 पूर्व परीक्षेमध्ये राज्यसेवेच्या तुम्हाला निश्चितच यश जे आहे हे मिळू शकेल। फक्त आता यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओसाठी तुमचं कॉन्ट्रीब्युशन हवंय। व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नक्कीच चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करून घ्या। तर आज आहे 12 नोव्हेंबर 2023, ह्या टोटली तुम्हाला हँड होल्डिंग मिळेल तुमच्या पूर्व परीक्षेपर्यंत। दररोज तुम्हाला जे काही टार्गेट देईन ते तुम्हाला त्या त्या दिवशी पूर्ण करण्याचा 100% सर्वांनी प्रयत्न जो आहे हा करायचा आहे। आता हे टार्गेट कोणासाठी आहे? ज्यांना पूर्व परीक्षा कसल्याही परिस्थितीमध्ये 24 ची पास करायचे आहे, ज्यांचं स्वप्न क्लास 1 होण्याचा आहे, अधिकारी होण्याचं आहे आणि ज्यांचा शेवटचा एमपीएससी एमसीक्यू अटेम्प्ट आहे, हे टार्गेट तुमच्यासाठीच आहे, लक्षात ठेवा। त्याच्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही व्हिडिओज बघून, एकदा व्हिडिओ बघितला टार्गेट सगळं लिहून घेतलं सगळं कट ऑफ, सोशल मीडियापासून लांब राहायचं आणि टार्गेट पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला जे काही सोशल मीडिया जे बघायचे असतील ते बघा, विनाकारण इकडे तिकडे वेळ अजिबात वाया घालवू नका। तर आता बघा, इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही, एकही दिवस वाया घालवला तर तो तुम्हाला परत मिळणार नाही आणि तुम्ही तुमच्या पोस्ट पासून एक एक दिवस लांब जाल। त्याच्यामुळे इथून पुढचा एकही दिवस अजिबात वाया घालवायचा नाही, जोपर्यंत तुमचं टार्गेट पूर्ण होत नाही तोपर्यंत अजिबात इथून पुढचा दिवस वाया घालवायचा नाही। चॅनलला नक्कीच आपला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा। तर आता सुरुवात करूया प्राचीन भारताचा इतिहास। आता याच्यामध्ये एक दोन बाबी आहेत, हे तुम्हाला मी आधीच सांगून देतो, आधीच क्लिअर करतो। आपले जे टार्गेट्स असतील हे प्रत्येक विषयाला टच करणारे असेल, ओके। म्हणजे तुम्हाला प्रत्येक दिवशी प्रत्येक विषयाचा अभ्यास जो आहे हा करायचाच आहे, प्रत्येक दिवशी प्रत्येक विषयातला ठराविक चॅप्टरचे ठराविक मुद्दे तुम्हाला वाचायचेच आहेत, प्रत्येक दिवशी तुम्हाला कमीत कमी 6 ते 8 तास अभ्यास हा करायचाच आहे। ह्या 2-3 बाबी तुमच्या मनाशी गाठ बांधून ठेवा, तर आणि तरच तुम्हाला राज्यसेवेची पूर्व परीक्षा जी आहे ती तुमची क्रॅक होऊ शकेल। जर तुम्हाला कन्फ्युजन होत आहे, लक्षात घ्या, शेवटी परीक्षेमध्ये सगळे प्रश्न हे एकत्र असणार, सर्व विषयाचे प्रश्न एकत्रच असणार आहेत, त्याच्यामुळे सवय आत्तापासूनच लावून घेतली तर तुमच्यासाठी चांगलं होईल, ठीक आहे। तर आता सुरुवात करूया प्राचीन भारताचा इतिहास। तर बघा, यासाठी संदर्भ पुस्तकं कुठली वापरायची आहेत, तर विठ्ठल पुंगळेंचं प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासाचं संदर्भ पुस्तक तुम्ही ते वापरा। लुसेंट जीकेचं संदर्भ पुस्तक तुम्हाला इथं वापरायचं आहे, जे की हिंदी आणि इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे, तुम्हाला त्याची लँग्वेज सूट होते का बघा, व्यवस्थित एकदा हे वाचून घ्या। 11वी स्टेट बोर्ड नवीन आणि 6वी स्टेट बोर्डचं प्राचीन भारताच्या इतिहासाचं पुस्तक जे आहेत हे तुम्हाला इथं वापरायचे आहेत। तर आपला पहिला चॅप्टर सुरू आहे प्राचीन भारताच्या इतिहासामधील, त्याचं नाव आहे महाजनपदे। तर आज तुम्हाला काय वाचायचं आहे, महाजनपदयुगीन गणराज्य याची प्रस्तावना वाचून घ्या, म्हणजे गणराज्य जे आहेत महाजनपदयुगीन काळातील याची प्रस्तावना वाचून घ्या आणि गणराज्यांची थोडक्यामध्ये माहिती वाचून घ्या। ह्याच्यामध्ये मग कपिल वास्तूचे शाक्य असेल, मौर्य असेल, लिच्छवी असेल, कोलीय असेल, विदेह, कालाम, बुली, भग्ग आणि मल्ल हे जे काही गणराज्य आहेत महापदयुगीन गणराज्य, त्यांची तुम्हाला व्यवस्थितरित्या माहिती जी आहे ही वाचून त्याच्या प्रॉपरली नोट्स बनवायच्या, जास्त मोठं नाही आहेत, 1 ते 2 पेजवरतीच तुम्हाला ही माहिती जी आहे ही मिळून जाईल। आपलं टार्गेट तुम्हाला पूर्ण करायला हार्डली 4 तास लागतील, 4 ते 5 तास दिवसभरातले, इतकं जरी तुम्ही त्या टायमिंग दिलं तरी सुद्धा तुमची पूर्व परीक्षा क्रॅक होऊ शकेल, पण हे मनापासून तुम्हाला फॉलो करावं लागेल, ठीक आहे। जसा जसा तुम्ही जर टाइम स्पेंड करत गेला, नंतर कुऱ्या टंगळमंगळ जर करत गेला, हे नंतर तुमचा लोड हा वाढत जाईल, त्याच्यामुळे रोजच्या रोज स्टडी टार्गेटची व्हिडिओ तुम्ही फॉलो करा, ठीक आहे। तर हे तुमचं आजचं टार्गेट आहे प्राचीन भारताच्या इतिहासामधलं। पुढचा विषय आहे मध्ययुगीन भारताचा इतिहास। मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये जो मामलुक किंवा गुलाम वंश तुम्हाला मी काल सांगितलेला, आणखीन एक गोष्ट तुम्हाला टार्गेटमध्ये आधी सांगून देतो, जे पॉइंट्स मला मोठे वाटतायत की बाबा ह्याला एका दिवसामध्ये नाही होऊ शकत, तिथं आपण 2 दिवस 3 दिवस तुमच्यासाठी राखीव ठेवतोय, लक्षात घ्या। म्हणजे तो पॉइंट आपण पूर्ण करेपर्यंत तो होत नाही तोपर्यंत पुढचा पॉइंट आपण घेत नाही, हे पण तुम्हाला आता सांगून ठेवतो, ठीक आहे। तर दिल्ली सल्तनत हा आपला चॅप्टर चालू आहे मध्ययुगीन भारताच्या इतिहासामधला, त्याच्यामध्ये मामलुक किंवा गुलाम वंश जो आहे याचा आपण तुम्हाला आज रिपीट करायचा आहे, म्हणजे कालचेच पॉइंट तुम्हाला आज वाचायचे आहेत। त्याच्यामध्ये कुतुबुद्दीन ऐबक, आरामशहा, अल्तमच, रुकनुद्दीन, रजिया, मुईजुद्दीन, बहराम शहा, अल्लाउद्दीन मसूद शहा, नासिरुद्दीन, गयासुद्दीन बलबन, सैन्याची पुनर्बांधणी, गुप्तचर विभागाची स्थापना, 40 दलाचा अंत, हे जे पॉइंट्स आहेत
हे व्यवस्थितरित्या वाचून घ्या, ह्या विठ्ठल पुंगळेच्या पुस्तकामधून व्यवस्थित पॉईंट वाचून घ्या. आता ह्याला अल्टरनेटिव्ह कुठलं पुस्तक तुम्ही वाचू शकता जर तुमच्याकडे नसेल तर गौरव कोटेजा म्हणून लेखक आहे त्यांचं तुम्ही तो वापरू शकता. पण हे पॉईंट त्याच्यामध्ये पाहिजेत लक्षात घ्या. हे ऑथेंटिकच मी तुम्हाला सोर्स सांगतोय की जेणेकरून त्यामध्ये प्रश्न जे आहेत हे पडत राहतात. त्याच्यामुळे जर पुस्तक मिळालं तर तुम्हाला नक्कीच हे पुस्तक अवेलेबल करून घ्या स्वतःकडं, ठीक आहे. त्याच्यानंतर लुसेंट जीकेचं पुस्तक तुम्हाला इथं वापरायचं आहे. 11वी स्टेट बोर्ड नवीन आणि 6वी स्टेट बोर्डची पुस्तकं वाचून हे जे सांगितलेले मुद्दे तुम्हाला त्याच्यामध्ये आहेत का ते बघून त्याचे व्हॅल्यू ॲडिशन नोट जे आहेत ह्या तुम्हाला बनवायचे आहेत. म्हणजे कालचाच पॉईंट इथं आपण तुम्हाला रिपीट ठेवलाय मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये. पुढचा विषय आहे आधुनिक भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास. तर याच्यामध्ये तुम्हाला भारताच्या इतिहासासाठी समाधान महाजन, ग्रोवर आणि इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स हे पुस्तक तुम्हाला तीन वापरायचे आहेत. आणि महाराष्ट्राच्या इतिहासासाठी अनिल कठारे आणि गाठारे यांचे पुस्तक तुम्हाला इथे वापरायचे आहेत. तर जो चॅप्टर आहे तो आहे की महात्मा मोहनदास करमचंद गांधीजींचा जो राजकारणामध्ये प्रवेश आहे, ठीक आहे. तर हे तुम्हाला म्हणजे राष्ट्रीय गांधीजींची जी भूमिका आहे राष्ट्रीय चळवळीमधील, तर ते तो हा जो पॉईंट आहे तो आपला याच्यामध्ये चॅप्टरचं नाव आहे ते, ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला काय वाचायचं आहे आज, भारतातील असंतोष म्हणजे गांधी युग जे टोटल आहे हे आपण पहिल्यांदा पूर्ण करून घेणार लक्षात घ्या. तर काल तुम्हाला ऑलरेडी काही मुद्दे सांगितलेले होते, आज त्याच्या पुढचे पॉईंट सांगतोय. भारतातील असंतोष, अन्याय रौलेट ऍक्ट विरुद्ध असंतोष म्हणजे रौलेट ऍक्टचा इथं संबंध आहे लक्षात ठेवायचा आहे. खिलाफत चळवळ, पंजाबावर सरकारची दडपशाही, जालियनवाला बागेतील हत्याकांड, हंटर कमिशनची नियुक्ती 1919, कलकत्ता अधिवेशन 1920 आणि राजकीय कार्य हे तुमचं आजचं टार्गेट आहे लक्षात ठेवायचं, ठीक आहे. गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ असं चॅप्टरचं नाव आहे. तर ह्यामधले हे जे पॉईंट्स आहेत हे तुम्हाला सगळ्यात आधी क्लिअर करून घ्यायचे आहेत. आता इथे एक गोष्ट तुम्हाला सांगतो की हे पॉईंट कशातून करायचे, तर सुरुवातीला अनिल कठारेंचं पुस्तक आहे ह्यामधून हे सगळे आधी पॉईंट्स करून घ्या, ठीक आहे. अनिल कठारेच्या पुस्तकातील, त्याच्यानंतर मग समाधान महाजन यांचं पुस्तक वापरा. हे दोन पुस्तकं वाचल्यानंतर मग तुम्ही गाठाळ आणि त्याच्यानंतर मग ग्रोवर आणि मग इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स ह्या पुस्तकाकडे वळायचं आणि हे जे सांगितलेले मुद्दे आहेत हे क्लिअर करून घ्या. कारण गांधी युग मोठा आहे, हा चॅप्टर आपण आटोक्यामध्ये आणला लवकरात लवकर की नंतर बाकीच्या चॅप्टर्सला तुम्हाला फार वेळ लागणार नाही लक्षात घ्या, ठीक आहे. त्याच्यामुळे हे सुरुवातीला तुम्हाला हा चॅप्टरचा आपलं टार्गेट आहे. तर सुरुवातीला हे सगळे पॉईंट्स तुम्हाला अनिल कठारेमध्ये सापडतील, ठीक आहे. ह्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन करण्यासाठी तुम्हाला मग समाधान महाजनचं पुस्तक वापरायचं आहे, त्याच्यानंतर मग गाठाळचं पुस्तक, मग ग्रोवर आणि मग इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्सचं पुस्तक वापरून हे सांगितलेले मुद्दे एवढंच क्लिअर करा. जास्तीत जास्त दोन पेज आहे लक्षात ठेवा, दोन पेज त्याच्यावरती नाहीये, ठीक आहे. हळूहळू चॅप्टर आपल्याला संपवायचं आहे. एकदम घाई गडबडीमध्ये सगळा सिलेबस संपून नंतर काहीच लक्षात राहणार नाही. स्टेप बाय स्टेप लहान लहान पावलं टाकत आपल्या ड्रीमकडे आपल्याला पोहोचायचं आहे, ठीक आहे. तर हे तुमचं आजचं टार्गेट आहे. त्याच्यानंतर पुढचा विषय आहे भूगोल. तर भूगोलामध्ये तुम्हाला आज काय वाचायचं आहे, तर पृथ्वीचे अंतरंग, जगाचा भूगोल असेल, भारताचा भूगोल असेल आणि महाराष्ट्राचा भूगोल असेल, असे एकूण तीन विषय आपल्याला आहेत. तर जगाच्या भूगोलामध्ये पृथ्वीचा अंतरंग हा आपला चॅप्टर सुरू आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला आज शिलावरण, सियाल, कॉन्ड्रॅड विलकता आणि सीमा यांची माहिती वाचायची आहे. सियाल, कॉन्ड्रॅड विलकता आणि सीमा यांची माहिती जी आहे ती वाचायची आहे. भारताच्या भूगोलामध्ये जी भारताची प्राकृतिक रचना आहे त्यामधील आपण उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश, उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश किंवा त्याला हिमालयीन पर्वत असं म्हटलं जातं ह्याला आपण रिपीटेशन आज ठेवलेलं आहे. म्हणजे जे तुम्हाला काल सांगितलेलं तेच तुम्हाला इथं रिपीट ठेवलं. रिपीट कशासाठी ठेवलंय, कारण हे थोडासा मोठा पार्ट आहे लक्षात घ्या. हा एका दिवसामध्ये तुमचा वाचून होणार नाही, यासाठी तुम्हाला कमीत कमी दोन दिवस तरी लागतातच, म्हणून दोन ते तीन दिवस घ्या. त्याच्यामुळे आपण हे रिपीटेशन तुम्हाला इथे ठेवलेलं आहे, तर हे व्यवस्थित करून घ्यायचं, ठीक आहे. नंतर महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये महाराष्ट्राची प्राकृतिक रचना, इथं सुद्धा तुम्हाला कोकण विभाग जो आहे आज तुम्हाला इथे रिपीटेशनला ठेवलेला आहे, तर हे तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे, ठीक आहे. बरं, कशातून वाचणार, जगाच्या भूगोलासाठी ए बी सौदी आणि जी सी लियोंगचं पुस्तक इथं वापरायचं आहे. भारताच्या भूगोलासाठी कोळंबे किंवा दीपस्तंभ आणि माजिद हुसेनचं पुस्तक इथं तुम्हाला वापरायचं आहे. आणि महाराष्ट्राच्या भूगोलासाठी ए बी सौदी, कोळंबे किंवा दीपस्तंभचं पुस्तक इथं तुम्हाला वापरायचं आहे, ठीक आहे. तर हे तुमचं भूगोलाचं आजचं टार्गेट आहे, सगळ्यांनी व्यवस्थित फॉलो करून घ्या. पुढचा विषय आहे राज्यशास्त्र आणि पंचायत राज. तर राज्यशास्त्रामध्ये आपला घटनेची निर्मिती हा चॅप्टर चालू आहे. घटनेची निर्मितीमध्ये तुम्हाला राज्यघटनेची अंमलबजावणी आणि घटना समितीवरील जी काही टीका आहे ही व्यवस्थितरित्या वाचून घ्यायची आहे. राज्यघटनेची अंमलबजावणी, घटना समितीवरची टीका, हार्डली एक पेजचा असेल, व्यवस्थितरित्या वाचून घ्या. कशातून वाचणार, एम लक्ष्मीकांत आणि रंजन कोळंबेंचं पुस्तक इथं राज्यशास्त्रासाठी जे आहे ते वापरायचं आहे. आणि विषय आहे पंचायत राज. पंचायत राजमध्ये 73वी घटना दुरुस्ती आपला चॅप्टर सुरू आहे. त्याच्यामध्ये 73वी घटना दुरुस्तीची पार्श्वभूमी आणि जी काही कलम किंवा त्याला अनुच्छेद देखील म्हटलं जातं हे तुम्हाला रिपिटेशनसाठी आज ठेवलेलं आहे. जर तुम्ही काल वाचले नसेल तर आज हे करून घ्या, ठीक आहे. जर जसे दिवस पुढे सरकतील तसं तुम्हाला पुन्हा बॅकअपला तुम्हाला येता येणार नाही अजिबात. त्याच्यामुळे त्या दिवशीच्या गोष्टी त्याच दिवशी वाचायचं 100% सर्वांनी प्रयत्न करा. पंचायतदारासाठी किशोर लोटेचं संदर्भ पुस्तक जायचं तुम्हाला वापरायचं आहे. तर हे झालं राज्यशास्त्र आणि पंचायतदाराचं तुमचं आजचं टार्गेट. पुढचा विषय आहे अर्थशास्त्र. अर्थशास्त्रासाठी सुद्धा तुम्हाला जे काल मुद्दे सांगितलेले होते
तेच मुद्दे आपण इथे रिपीटेशनला ठेवलेले आहेत. तर याच्यामध्ये सापेक्ष दारिद्र्य, निरपेक्ष दारिद्र्य, एनएसएसओचे रिकॉल्स पीरियड, यूआरपी, एमआरपी आणि एमएमआरपी, स्वातंत्र्यपूर्व दारिद्र्यचे मापन, याच्यामध्ये मग दादाबाई नौरोजी, राष्ट्रीय नियोजन समिती आणि बॉम्बे योजना, स्वातंत्र्योत्तर दारिद्र्यचे मापन, याच्यामध्ये मग धनंजयराव गाडगीळ कार्यगट 1962, अलग कार्यगट, लकडावाला तज्ञगट, सुरेश तेंडुलकर समिती आणि सी रंगराजन पॅनल, हे तुम्हाला आज पुन्हा इथे रिपिटेशनसाठी ठेवलेले आहेत. ज्या काही ज्या समिती आहेत दारिद्र्य मोजण्याविषयी नेमलेल्या, त्या कधी नेमलेल्या होत्या, त्याच्यामध्ये कुठल्या व्यक्ती होत्या, त्यांनी काय काय शिफारशी केलेल्या होत्या, सगळी डिटेलमध्ये माहिती, शहरी बेरोजगारी किती, शहरी दारिद्र्याचं प्रमाण किती होतं, नंतर ग्रामीण दारिद्र्याचं प्रमाण किती होतं, सगळं तुम्हाला ताळमेळ जो आहे त्यांनी काय शिफारस सुचवली डिटेलमध्ये व्यवस्थित वाचून घेणं फार गरजेचं आहे. यासाठी अर्थशास्त्रामधून किरण देसलेंचा भाग एक आणि रंजन कोळंब यांची दोन पुस्तकं तुम्हाला वापरायची आहेत. आणि हे जे सांगितलेले मुद्दे आहेत हे त्या चॅप्टरमधील वाचून तुम्हाला पूर्णपणे करायची आहेत. ठीक आहे, तर हे झालं अर्थशास्त्राचं तुमचं आजचं टार्गेट. त्याच्यानंतर सामान्य विज्ञान विषय बघा. सामान्य विज्ञानमध्ये वनस्पतीशास्त्रामध्ये वनस्पतींचं वर्गीकरण हा आपला चॅप्टर सुरू आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला मी काल सांगितलेलं की प्रास्ताविका वाचून घ्या आणि थॅलोफायटा आणि शैवाल हे रिपिटेशनला ठेवलं. जे तुम्हाला कालचा मुद्दा सांगितलेला होता तोच इथं आपण रिपीटला ठेवलेला आहे. ठीक आहे, थायलोफायटा किंवा जो गट आहे अभिष्पत्री वनस्पती मधला थायलोफायटा ते तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे. प्राणीशास्त्रामध्ये प्राणी वर्गीकरण आपला चॅप्टर सुरू आहे. ह्याच्यामध्ये प्रास्ताविका वाचायचं आहे आणि तुम्हाला आज पुढचा जो गट आहे तो वाचायचा आहे, म्हणजे फायलम जो आहे सिलेंट्रेटा याची माहिती. काल तुम्ही पोरीफेराबद्दल वाचलं, आज तुम्हाला सिलेंट्रेटा या फायलम वर्गाबद्दलची माहिती जी आहे ती डिटेलमध्ये वाचायची आहे. ठीक आहे, नंतर मानवी आरोग्यशास्त्रामध्ये मानवी पचन संस्था तुम्हाला इथे कंटिन्युअस ठेवलेली आहे तर तीच तुम्हाला फॉलो करायची आहे. नंतर रसायनशास्त्रामध्ये अणूची संरचना आपला चॅप्टर सुरू आहे. जो काल तुम्हाला मुद्दा सांगितलेला तोच इथे रिपिटेशनला आपण ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये मग अणुसिद्धांत, डाल्टनचा अणुसिद्धांत, जे जे थॉम्सन यांचं प्लम पोंडिंग मॉडेल काय आहे, रदरफोर्ड यांची केंद्रीय अणु प्रतिकृती कशी आहे, निल्स बोर यांचं स्थायी कक्षा अणुप्रारूप कशा प्रकारचं आहे, तर हे तुम्हाला इथं वाचायचं आहे. भौतिकशास्त्रामध्ये चॅप्टर ध्वनी आहे, ध्वनी चॅप्टर आपण ठेवलाय. तर याच्यामध्ये ध्वनी तरंग, अणुतरंग आणि अवतरंग म्हणजे काय आणि ध्वनीचा वेग हे जे दोन मुद्दे आहेत हे सुद्धा तुम्हाला रिपिटेशनला ठेवलेले आहेत. फक्त सायन्समध्ये एकच मुद्दा चेंज केलेला आहे, तो म्हणजे फायलम सिलेंट्रेटा जो प्राणी वर्गीकरण या चॅप्टरमधला आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी काल ज्या सांगितलेल्या त्याच तुम्हाला आज ज्या आहेत त्या रिपिटेशनला ठेवलेल्या आहेत. त्याच्यामुळे व्यवस्थित करून घ्या. कशातून करणार? दीपस्तंभ पब्लिकेशनचं सामान्य विज्ञानचं पुस्तक इथं वापरा, लुसेंट पब्लिकेशनचं सामान्य विज्ञानचं पुस्तक इथं वापरा, 11वी स्टेट बोर्ड, 11वी आणि 12वी स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटीची फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीची पुस्तकं तुम्हाला इथं वापरायची आहेत. त्याच्यामध्ये मग वनस्पतीशास्त्र प्लांट किंगडम हा चॅप्टर शोधून काढा 11वी 12वी स्टेट बोर्डचा. नंतर एनिमल किंगडम हा शोधून काढा तुम्ही. नंतर ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम हा एक चॅप्टर मिळेल तुम्हाला, तर हे एक शोधून काढा आणि त्याच्यामधले सगळे पॉईंट्स. आता फक्त मानवी आरोग्यशास्त्रामध्ये मानवी पचन संस्था आहे, ह्याच्यातला आपण सब पॉईंट्स देत नाही. याचं कारण काय? तुम्हाला टॉप टू बॉटम पर्यंत हा सगळे संस्था जी आहे ती संपवायची असते. नंतर अणुची संरचना म्हणजे ॲटॉमिक स्ट्रक्चर हे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीच्या कोणत्या चॅप्टरमध्ये आहेत स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटीच्या, हे सांगितलेले मुद्दे त्यातून तुम्हाला करायचे, म्हणजे व्हॅल्युएशन नोट्स बनवायचे. ठीक आहे, आणि मग साऊंड मध्ये सुद्धा तुम्हाला जे सांगितलेले मुद्दे हे सुद्धा तुम्हाला सापडून जाईल 11वी 12वी स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटीमध्ये. त्याच्यामुळे कुठलाही मुद्दा मिस आउट करू नका सायन्समधला, कारण सायन्समुळेच तुमचे प्रिलियम जे आहे ते मॅक्झिमम हुकत राहते किंवा तुमचा स्कोर कमी येतो. त्याच्यामुळे आपण डेली जे तुम्हाला अपडेट पॉईंट्स देतोय हे सगळ्यांनी नक्कीच मनापासून करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, तरी तुमचं सामान्य विज्ञानचं असं टार्गेट झालं. नंतर आहे पर्यावरण. तर पर्यावरणामध्ये जे तुम्हाला काल पॉईंट सांगितलेले तेच आपण रिपिटेशनला ठेवलेले, त्याच्यामध्ये काही सुद्धा चेंजेस नाही आहे. शाश्वत विकास हा आपण चॅप्टर जो आहे तो घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये शाश्वत विकास आणि संयुक्त राष्ट्र संघटनेचा पूर्व इतिहास, शाश्वत विकासाची उद्दिष्टे, शाश्वत विकासपूर्तीसाठी आवश्यक बदल, हे जे तीन मुद्दे सांगितलेले आहेत हे तिन्हीच्या तिन्ही मुद्दे व्यवस्थित वाचून घ्या. जास्त काही मोठं नाही, एक ते दीड पेजच आहे. तर हे तुषार गोरपडेच्या पुस्तकामधून तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. आणि 11वी 12वी स्टेट बोर्डचं पर्यावरणाचं पुस्तक घ्या आणि त्याच्यामध्ये शाश्वत विकास नावाचा कुठे चॅप्टर आहे का तो बघा आणि त्यामधून हे सांगितलेले मुद्दे तुम्ही करून घ्या. ठीक आहे, तर हे तुमचं पर्यावरणाचा असं जे आहे ते टार्गेट आहे. आणि आता बघूया गणित बुद्धिमत्ता, चालू घडामोडी आणि पॅसेजेस. तर गणित आणि बुद्धिमत्ता साठी तुम्हाला सचिन ढवळे किंवा संदीप अरगडे यापैकी कुठलेही एक किंवा दोन्ही जे तुम्हाला सूट वाटतं, सूट बरोबर वाटतं त्या चॅप्टरसाठी ते तुम्हाला संदर्भ पुस्तक वापरायचं आहे. आणि चालू घडामोडीसाठी परिक्रमा, सिम्प्लिफाईड आणि जीके टुडेची नावाची वेबसाईट आहे, त्याच्यावरती जाऊन तुम्हाला करंट अपेज जे आहे ती रीड करायची आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, तर गणित आणि बुद्धिमत्तेतले वयवारी आणि रेल्वे हे दोन चॅप्टर्स आहेत, हे तुमचे नोव्हेंबर एंडिंग पर्यंत संपले पाहिजेत. बुद्धिमत्तेसाठी दिशा आणि घड्याळ हे दोन चॅप्टर्स आहेत, हे तुमचे नोव्हेंबर एंडिंग पर्यंत संपले पाहिजेत. आणि चालू घडामोडी जे आहे हे जानेवारी आणि फेब्रुवारी 2023 या महिन्यातील चालू घडामोडी तुमचे नोव्हेंबर एंडिंग पर्यंत संपले पाहिजेत कसल्याही परिस्थितीमध्ये. ठीक आहे, आणि दररोज न चुकता 5 पॅसेजेस सोडवा एमपीएससीच्या झालेल्या प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरमधून, किंवा तुमच्याकडे जे कुठलं पुस्तक असेल त्यामधून तुम्ही 5 पॅसेज सोडवू शकता. पण पहिल्यांदा आधी जे पॅसेजेस आहेत लक्षात घ्या, हे पॅसेजेस
एमपीएससीने विचारलेल्या प्रश्नपत्रिकांमधूनच सोडवा. त्या ज्यावेळी एमपीएससीच्या प्रश्नपत्रिका सगळ्या संपतील त्याच्यानंतर मग कुठलंही मार्केटमधलं बुक घ्या आणि त्यामधून रोज कंटिन्युअस पाच पाच पॅसेजेस जे आहेत ते तुम्हाला सोडवायचेच आहेत. ठीक आहे. आता हे तुम्हाला मी कशासाठी सांगतोय गणित बुद्धिमत्तान पॅसेजेस, कारण जो आपला सीसीएटचा जो दुसरा पेपर आहे तो तुमचा क्वालिफाईंग पेपर आहे. क्वालिफाईंग पेपर होण्यासाठी तुम्हाला पॅसेजेस हे सोडवावेच लागणार आहेत. गणित आणि बुद्धिमत्तेवरती सुद्धा त्याच्यामध्ये 25 प्रश्न जे असतात, 50 प्रश्न जे असतात ते पॅसेज वरती, 25 प्रश्न हे तुमचे मॅथ्स अँड रिजनिंग वरती आणि 5 प्रश्न हे तुमचे डिसिजन मेकिंग वरती असतात. ठीक आहे. डिसिजन मेकिंगला काही निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत 50 क्वेश्चन असतील पॅसेजेसवरचे, 25 प्रश्न असतील गणित आणि बुद्धिमत्तेचे, तर यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणेही गरजेचं आहे. कारण जोपर्यंत सीसॅट क्वालिफाईंग करणार नाही तोपर्यंत जीएसला कितीही घासा तुम्ही त्याचा काही उपयोग होणार नाही. कारण सीसॅट सुद्धा क्वालिफाईंग करणं आपल्याला तेवढाच गरजेचं आहे आणि जीएस तर तो आपल्या स्टडी टार्गेटच्या माध्यमातून तुमचा पूर्णपणे होऊन जाणार आहे. त्याच्यामुळे सीसॅट पण साईड बाय साईड करा आणि जीएस सुद्धा साईड बाय साईड करून आपले स्टडी टार्गेट रेग्युलरली फॉलो करण्याचा 100% सर्वांनी प्रयत्न जो आहे हा केला पाहिजे. ओके. तर अशा प्रकारचं तुमचं असं जे आहे ते स्टडी टार्गेट आहे, नक्कीच सर्वांनी फॉलो करा. चॅनल सबस्क्राईब करायला मेन म्हणजे विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या. नंतर अजून 1-2 महिन्यांनी तुम्ही जर मला विचारलं की बाबा हे आतापासून फॉलो करू का, कारण तुम्ही हातातून फार वेळ तुमच्या गेलेला असेल त्यावेळी नंतर ह्या गोष्टी होत नाहीत. त्याच्यामुळे आतापासूनच आपल्या चॅनलशी तुम्ही कनेक्टेड राहा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.